आज आपण खूप छान अशी नवीन पद्धतीने एक वाटी गव्हाच्या पिठापासून नाश्त्याची रेसिपी करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे, त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या गव्हाच्या पिठाला मी स्वच्छ असं चाळून पण घेतलेलं आहे. इथं 2 चमचे मी रवा घेतलेला आहे. इथं जाड पातळ कुठला पण रवा तुम्ही वापरू शकता आणि 2 चमचं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत. ते सर्वच हे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये रवा पण टाकून घ्यायचा आणि हे बेसन पीठ पण आपण टाकून घेणार आहोत. आणि हे सर्व काय करायचं, हाताच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे असं रवा पण छान असं आपल्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स होतो. आणि आता हे छान हाताने मिक्स केलं ना, आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी ओतणार आहोत. तर एकदम पाणी ओतायचं नाही, थोडं थोडं पाणी ओतायचं आणि असं हलवून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने. तर इथं आपल्याला मिश्रण जास्त असं घट्ट नाही करायचं, थोडंसं पातळ बनवायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी ओतायचं, एकदम नाही ओतायचं आणि ह्याच्यामध्ये गाठी पण होऊन द्यायच्या नाही. तर आता इथं मी लागन तसं असं पाणी ओतून घेणार आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मिश्रण छान असं तयार करून घेतलेलं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. समजा तुमच्याकडून जास्त पातळ झालं ना, तर ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं. तर ह्याला तर आपण 10 मिनिटं छान असं भिजत ठेवायचं. तर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तेल पण थोडंसं गरम करून घ्यायचं. तर आता इथं आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण जिरी मोहरी टाकणार आहोत. जिरी मोहरी छान अशी फुलली की त्याच्यामध्ये थोडस कढीपत्त्याची पानं टाकायची. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, बारीक चिरून घेतलेल्या आहेत, ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. इथे एक अद्रकचा तुकडा घेतला होता, त्याला असा बारीक उभा चिरून घेतलेला आहे. आणि इथे एक कांदा घेतला होता, त्याला पण असं बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. सर्व असं मध्यम गॅसवरती लालसर होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता कांदा पण आपला छान असं फ्राय झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. तर इथं मी अर्धा टोमॅटो घेतलं होतं, त्याचं बारीक चिरून घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि ते 1 चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहे, ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे. पांढरे तीळ हे ऑप्शनल आहेत, असेल तर टाका, नाही टाकले तरी पण चालतात. आणि छान असं फ्राय करून घ्यायचं. तर इथे बघू शकता आपलं टोमॅटो पण छान असं फ्राय झालेलं आहे. तर आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर आता इथं आपले 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं छान असं मिश्रण पण तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतला होता ना, तो ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर सर्व मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आणि मसाला टाकल्यानंतर ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं. मिश्रण एकजीव करून घ्यायचं, तर इथं छान असं हलवायचं. इथं जर तुमच्याकडून थोडंसं असं घट्ट झालं तर इथं पाणी पण ओतू शकता. तर इथं आपलं हे मिश्रण असं व्यवस्थित झालेलं आहे, पाणी ओतायची पण आपल्याला गरज नाही. आणि इथं चेक करून घ्यायचं, मीठ ते कमी असलं ना तर ह्याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण छान तयार पण झालेलं आहे. गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, पॅन आपला गरम पण झालेला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. आणि तेल हे सगळं असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि थोडंसं गरम होऊन द्यायचं. तर आता इथं तेल पण छान असं गरम झालेलं आहे, गॅस आपण आता इथं मध्यम ठेवलेला आहे. तर आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलं ना, ते ह्याच्यामध्ये आपण सोडणार आहोत. व्यवस्थित असं हे सोडून द्यायचं आणि गॅस मध्यमच ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर आता खालची साईड छान अशी लालसर झालेली आहे, तर आपण थोडंसं हाताच्या सहाय्याने असं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर आता आपण हे पलटी करून घेणार आहोत. व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं. तर हे बघा किती छान असे लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे. तर आपण पलटी केलेली साईड पण अशीच भाजून घ्यायची
तर आता आपण खालची साईड पलटी करून घेत आहोत, तर खालची साईड पण छान अशी भाजलेली आहे, तर दोन्ही साईड हे छान असं भाजलेलं आहे, तर आपण अशाच पद्धतीने बाकीचं पण करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मस्त आपला एक वाटी गव्हापिठाच्या पासून नाश्ता तयार झालेला आहे, खूप छान झालेला आहे। तर ही तुम्ही लहान मुलांना पण त्या डब्याला देऊ शकता, आणि ही शेजवानी चटणीबरोबर तकायला खूपच छान लागतो। तर ही तुम्ही एक तुम्हाला तोडून दाखवते, मस्त असं झालेलं आहे, म्हणून त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तर चला पुढच्या रेसिपीला भेटूया, धन्यवाद।